संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या ला चॅनेल लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा नवाब मलिकांसारखे माझे कुणी संबंधित गुन्ह्याच्या आरोपात अडकलेले नाहीत मुंबई दिल्ली मधील माझ्या फेऱ्या ह्या इडीकडे नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी होतात पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये शाहू फुले आंबेडकरांचे ज्यांनी नाव भाषणात सतत घेतलं त्यांनी कोणकोणत्या समाजातील किती तरुण उद्योजक उभा केले या प्रश्नाचे उत्तर द्यावे कागलमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल का उभे केले नाही कारण सामान्य नागरिक माझ्या दारात आला पाहिजे हा पंचवीस वर्षे सत्ता भोगणाऱ्यांचा उद्देश आहे लवकरच कागलमध्ये शंभर बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालू करणार असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनी केले वंदूर तालुका कागल येथे त्यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल तसेच श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार व बांधकाम कामगारांना साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम मोरे होते श्री घाटगे पुढे म्हणाले महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात कागचे लोकप्रतिनिधी कामगार मंत्री होते त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात कागल मतदार विधानसभा मतदारसंघात किती घरकुले मंजूर झाली कि काम कामगारांसाठीच्या एकोणपन्नास घरकुलांच्या मंजुरीचे श्रेय ते घेत आहेत मात्र यासाठी शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे व कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला बांधकाम कामगारांना घरकुलासह अन्य लाभ मिळवून देणार आहे या उलट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या योजनांचा लाभ देताना कामगारांची काम निराधार योजनेतील पेन्शनधारकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक व सामाजिक पिळवणूक केली अध्यक्षीय मनोगतात माजी सरपंच श्री मोरे म्हणाले आम्ही पूर्वीपासून घाटगे गटाचे कार्यकर्ते आहोत मात्र मधल्या काळात चुकीच्या विचार प्रवाहात सामील झालो आता पुन्हा राजे सिंह घाटगे यांचे नेतृत्वाखाली काम करून ती चूक दुरुस्त केली आहे यावेळी अभय वंटे माजी सरपंच बाळासो कांबळे यांनी ही मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील शाहूचे संचालक युवराज पाटील सचिन मगदुम संजय नरके सतीश पाटील अरुण गुरव शाहू दूध संघाचे संचालक विक्रमसिंह घाडगे वंदुरकर आदी उपस्थित होते